इच्छाशक्ती आणि त्याला मेहनतीची साथ असेल तर खडकालाही पाजर फोडता येतो. ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ही किमया करून दाखवली आहे कमलेश देशमुख आणि भागवत ढेंग या जोडगोळीनं. कमळ चिखलातच नव्हे तर खडकाळ जमिनीवर देखील फुलवलं जाऊ शकतं. याचा प्रत्यय बुलडाणा इथल्या नात्यानं भाऊजी मेवणा असलेल्या या जोडगोळीनं करून दाखवलाय. लॉकडाऊन मध्ये नोकरी गेलेल्या कमलेशनं आपल्याकडे शेती नसतानाही मेवण्याला सोबत घेऊन केवळ 10 गुंठे खडकाळ जमिनीवर कमळ शेती करायला सुरुवात केली. त्यात 20 हौदात तब्बल 1-2 नव्हे तर 200 प्रकारची कमळं फुलवली. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची विक्रीही केली. मी सुरुवातीला दुबईला 10 वर्ष काम केलेलं आहे. दुबईला इमिरेट्स एअरलाइन्स मध्ये एअरपोर्ट स्टाफ मध्ये मी जॉब करायचो आणि लॉकडाऊनच्या अगोदर मग मी तिथून आपल्या गावी परत यायचं म्हणून 10 वर्ष तिकडे काम केलं आणि गावी परत यायचं म्हणून मग तिकडचा जॉब सोडलं आणि इकडे आलो. इकडे आल्यानंतर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर मग कुठलाच नवीन व्यवसाय किंवा नोकरीचा कुठलाच काही मार्ग सापडत नव्हता. मग बाग मला आवड आहे रोपांविषयी झाडांविषयी. तर मग त्याच्यातून एक दिवस नर्सरीमध्ये गेल्यानंतर एक कमळाचं रोप आणलं आणि मग कमळाचं रोप आणल्यानंतर तिथून हा प्रवास सुरू झाला. कमळाचं रोप आणल्यानंतर मग फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मला नवीन नवीन माहिती भेटत चालली. काही लोकांनी मार्गदर्शन केलं. तिथून पुढे मग मी माझ्या घरी जी परसबाग होती तिथे काही 50-100 व्हेरायटी आणल्या आणि छोट्या छोट्या टपांमध्ये याची लागवड केली. मागच्या वर्षी त्याच्यातून मला चांगलं उत्पन्न मिळालं. मग पुढे माझ्याकडे काही शेती नाही आहे. मग आता ही आमच्या सालेबॉनची शेती, त्याच्यामध्ये मग आम्ही हा आमचा व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं आणि वाढवल्यानंतर आता बघा ही 10 गुंठ्यामध्ये आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि 10 गुंठ्यामध्ये आता ह्या जानेवारीमध्ये आम्ही ही लागवड केलेली. आता ह्या वर्षी आमचं म्हणजे टार्गेट आहे की आम्ही 1-5 लाखाचं उत्पन्न यामधून काढू. आणि मागच्या वर्षी आम्ही 2 गुंठे केलेलं होतं तर त्याच्यात आम्हाला जवळपास 1.5-2 लाखापर्यंत उत्पन्न मिळालं. आमची मेहुणी म्हणजे पहिल्यांदा दुबईला होते, ते नंतर ती बुलढाण्यात राहायला आली. ती एकदा या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी आली तेव्हा त्यांनी म्हटलं याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळं करू शकतो. तर त्यांनी मला सांगून म्हणजे ही जमीन जी लेवल करून आपण यामध्ये कमळाचं उत्पादन घेऊ शकतो. त्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही JCB आणून याचं सपाटीकरण केलं आणि यामध्ये 6x20 असे 20 हौद करून त्यामध्ये वाटर लिली तसेच कमळाची लागवड केली. हे आमच्याकडे जे उत्पादन घेतो आम्ही 200 प्रकारचे आमच्याजवळ सध्या आता वाटर लिली आणि कमळाचा आम्ही लागवड केलेली आहे. तरी याचं तर मला समजा पूर्ण काही माहिती नव्हती, पण आमचे जे मेहुणे आहेत त्यांना यांची पूर्ण माहिती आहे आणि याची लागवड सध्या पूर्ण भारतामध्ये आम्ही करतो. कमलेश देशमुख हे दुबईला नोकरीला होते. लॉकडाऊन पूर्वी गावाकडे आले आणि नंतर परत जाताच आलं नाही त्यांना. इकडे नोकरीही मिळाली नाही, परंतु कमलेशला झाडांची फुलांची खूप आवड आणि त्याच आवडीला त्यानं आपल्या उत्पन्नाचा स्रोत करायचं ठरवलं. सुरुवातीला त्यानं आपल्या घराच्या छतावर परसबाग तयार करून कमळ शेतीला सुरुवात केली. त्याला प्रतिसादही उत्तम मिळायला लागला, त्यामुळे आता कमळाची शेती करण्याचा विचार त्याच्या मनात आला. मात्र कमलेशकडे शेती नसल्यानं कमलेशने आपल्या मेहुण्याला विनंती केली. त्याला सोबत घेऊन खडकाळ जमिनीमधील 10 गुंठे शेत सपाट केलं, त्यात कमळ शेती करायला सुरुवात केली. कमळ शेतीचा कमलेशला थोडेफार अनुभव होताच त्यात सोशल मीडियाचाही आधार घेत त्यानं हा व्यवसाय सर्व दूर नेला. आज त्यांच्याकडे कमळाच्या शेकडो जाती आहेत. ज्या खडकाळ जमिनीत काहीच उत्पन्न होत नव्हतं त्याच जमिनीत आज कमळं फुलू लागली आहेत. आणि ज्या सोशल मीडियाचा वापर बहुतेक जण मनोरंजन म्हणून करतात त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जावई मेहुणे आपल्या व्यवसायाला वाढवत आहेत. फुलांची विक्री करत आहेत आणि त्याच्यातून 1,00,000 रुपये उत्पन्न घेत आहेत. लोकमतसाठी संदीप वानखेडे यांचा रिपोर्ट बुलढाण्याहून. अशाच विविध स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लोकमतच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.